नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल इसार पावतीबद्दल तर हा त्याच्याशीच निगडीत पुढचा व्हिडिओ आहे की इसार पावतीवर सही करण्याआधी विचार करा त्याच्यातल्या अटी शर्तींबद्दल विचार करा आणि कायदेशीर सल्ला नक्की घ्या कारण की एकदा सही केल्यावर तुम्हाला त्याच्यातनं पळवाट नसते ती रद्द करणं सोपं नसतं आणि तुमच्यावर खूप बंधनं येतात तुमचा व्यवहार जरी अर्धवट राहिला आणि विकत घेणारा तो पूर्ण करू शकला नाही किंवा त्याने मोबदला रक्कम वेळेत दिली नाही तरी तुम्हाला हे सगळं अडकून राहतं प्रकरण आणि तुम्ही ही मिळकत तुम्हाला कितीही गरज असली तरी तुम्ही दुसरीकडे विकू शकत नाही आणि विकायचा प्रयत्न केला तर ज्याने तुमच्याबरोबर आधी इसार पावती केली आहे तो कायदेशीर तुमच्यावर मनाई हुकूम आणून तुमचा सगळा व्यवहार ठप्प करू शकतो हा फार मोठा धोका आहे त्यामुळे इसार पावती ला फार महत्व आहे कायदेशीर याच्यात आणि न्यायालयात ते फार महत्त्वाचं दस्त म्हणून वापरल्या जाऊ शकतो त्यामुळे मित्र हो इसार कुठल्याही कागदावर माझं तर याच्या आधी मी आहे की कुठेही सही करणार असाल तुम्ही कुठल्याही कागदावर तर सही करताना दहादा विचार करा वकिलांचा सल्ला घ्या वकिलांचा सल्ल्याशिवाय कुठेही सही करू नका सो याचाच पुढचा भाग, नी परत अता रहे। इसार भाग तीन मदे मी परत आता घेणार आहे इसार पावतीचाच भाग तीनमध्ये मी तुम्हाला अजून इसार पावतीबद्दलची पुढची माहिती देईन तोपर्यंत ट्यूनप राहा आणि व्हिडिओ बघत राहा शेअर करायला विसरू नका मित्र हो नमस्कार